लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात, ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला तुमच्या हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने मी माझं आयुष्य जगायचं थांबवत नाही. मी ते कधीच थांबवलं नाही. मी माझा आनंद म्हणजे मी कायम जे म्हणत आले की परिस्थिती माझ्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच माझ्या हातात आहे, आणि तिथे आनंद घ्यायचं हे मी ठरवलंय. त्यामुळे तो आनंद कुणीच दूर नाही घेऊन जाऊ शकत. आणि पेशन्स माझ्यामध्ये खूप आहेत, त्यामुळे इव्हेंच्युअली आज नाही तर उद्या, म्हणजे मला कायम असं वाटतं की खोट्या गोष्टींना कदाचित स्पीड असतो पण खऱ्या गोष्टींना स्टॅमिना असतो. सो तो स्टॅमिना असणार आहे आपल्यामध्ये, पेशन्स ठेवा आणि इव्हेंच्युअली जग गोल आहे ना, त्यामुळे इकडून जाणारी माणसं ही उद्या कुठल्या तरी प्रवासात माझ्यासमोर येणार आहेत. त्यामुळे इकडून ते लांब असताना त्यांना ओरडून आपली बाजू सांगण्यापेक्षा ते जेव्हा आपल्या समोर येतील तेव्हा ते आपल्याला अनुभवतील आणि त्याच्यातून ते स्वतः एक जजमेंट घेतील. सो ते जजमेंट काय आहे ही डेफिनेटली ते त्यांच्या कुवतीप्रमाणे असणार आहे. त्यामुळे ज्यांची कुवत आहे ते समजून घेतील आणि ज्यांची कुवत नाही आहे त्यांच्या बाबतीत मला कुठला आटापिटाच नाही करायचा. तुम्हाला जे वाटतंय ते वाटून घ्या, आनंदी राहा. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून व्हिडिओजसाठी सबस्क्राइब करा.